गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश राव यांनी आपला गोवा दौरा अर्ध्यावर सोडून बंगळुरू गाठलं होतं. दिनेश राव यांना तातडीच्या वैयक्तिक कामामुळे बंगळुरूला त्यांच्या घरी जाणं भाग पडल्याचं सांगितलं जातंय. मात्र आता वेगळीच चर्चा सुरू झाली. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश राव यांनी आपला गोवा दौरा अर्ध्यावर सोडून बंगळुरू गाठलं. दिनेश राव यांना त्यांच्या तातडीच्या वैयक्तिक कामामुळे बंगळुरूला जावं लागल्याचं सांगितलं जात असतानाच आता वेगळी राजकीय चर्चा सुरू झाली. गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांच्या जागी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार असल्याची चर्चा आहे आणि याच कारणामुळे दिनेश राव यांनी आपला गोवा दौरा अर्धवट सोडल्याचं समजतंय. याविषयी आम्ही गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गोवन वार्ता लाईव्हनं याबाबत थेट दिनेश गुंडू राव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार देत सध्या आपण भाष्य करू इच्छित नसल्याची प्रतिक्रिया दिली. रिगार्डिंग व्हाट सर, जस्ट आई वांट टू आस्क यू दैट आपने आपका गोवा जो दौरा था वो बीच में छोड़ के आप बंगलुरु गए सर, क्यों? क्या? नो नो, आई एम नॉट मेकिंग एनी कमेंट राइट नाउ. ओके सर, लेकिन गोवा में सर इधर ऐसा बोला जा रहा है कि गोवा के जो ऑब्जर्वर, डोंट मेक एनी कमेंट, नो कमेंट, नो कमेंट. ओके, नो कमेंट सर, कुछ तो बताइए. नहीं 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 नहीं, क्योंकि इधर चर्चा शुरू हो रही है कुछ कुछ, इसलिए आपका थोड़ा क्लेरिफिकेशन सर प्लीज. नो नो, आई कांट गिव एनी, दे विल प्रोवाइड मी नो क्लेरिफिकेशन राइट नाउ. ओके सर, ओके. एकंदर पाहता गोव्यात विधानसभा निवडणूक 6 महिन्यावर येऊन ठेपलेली असताना काँग्रेसची राज्य ते दिल्ली पर्यंतची स्थिती सुधारण्याची अजून लक्षणं दिसत नाही. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह.